नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. एक कार्यक्रम ज्यानं माणसं जोडता जोडता जिल्हे जोडले आणि जिल्हे जोडताना पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं या मातीतली श्रीमंती आणि श्रीमंती माणसांचा कार्यक्रम अशी ज्याची ओळख निर्माण करून दिली तोच हा कार्यक्रम म्हणजे सुवर्ण कोकण. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण बोलतोय, बरोबर 400 दिवस सलग झालेल्या 400व्या एपिसोडमध्ये आज आपण बोलतोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण बोलूया सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब यांच्यासोबत. स्वागत आपलं आणि खरं तर पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आता आपल्याला सवय झाली आहे 100, 200, 300, 400 आणि आता 400वा एपिसोड आहे. कसं वाटतंय आजपर्यंतचा प्रवास? खूप छान वाटतं ऋषी, कारण ज्या पद्धतीत चॅनलवर 400 दिवस आहेत त्याचं नवल नाहीये, परंतु त्या 400 दिवसात किमान 4000 तरी उद्योजक तयार झाले असतील ह्याचा आनंद वेगळा आहे. कारण आपण जास्त काय करू शकत नाही, परंतु लोकांना एक नवीन विचार देऊ शकतो, नवीन दिशा दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्या प्रयत्नात खूप लोकांची मदत लाभली. असंख्य शिलेदार आहेत, असंख्य मार्गदर्शक आहेत आणि नो डाऊट प्रेक्षक वर्ग, कारण या प्रेक्षकांच्याच बळावरती आज जो आत्मविश्वास आपल्याला भेटतोय आणि त्याच शिदोरीवरती इथपर्यंत मजल मारत आले, त्यामुळे लाख लाख धन्यवाद सगळ्या प्रेक्षकांच्या, शिलेदारांच्या आणि मार्गदर्शकांच्या आणि खास करून तुमचे. नक्कीच, या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यावेळी कोकण जोडला त्यावेळी प्रत्येक भागापर्यंत आपण पोहोचतोय याचं एक समाधान आहे, पण उर्वरित महाराष्ट्रातली श्रीमंती आणि कोकणाची श्रीमंती याच्या तुलनात्मक याच्यात आता तुम्ही कसे बघता? नाही, असा जास्त बदल नाही दिसत, फरक नाही दिसत आहे. एक आहे की कोकणामध्ये निसर्गाची बोलताना एक मुक्त हस्ते उधळण आहे, छान निसर्ग आहे, छान पाणी आहे, लोकही चांगले आहेत, मेहनती आहेत, जिद्दी आहेत आणि इकडे मात्र त्याच्या थोडस बोलतात ना कांकणभर सरस उर्वरित महाराष्ट्रातले लोक आहे, कारण तिथे निसर्ग एवढा त्यांच्यावरती बोलतात ना छानपैकी जे हवं असतं निसर्गाची आपल्याला कृपा तेवढी नाहीये. इथे झगडावं लागतंय प्रत्येक गोष्टीशी, पाण्यापासून मातीपासून सगळ्याच गोष्टीशी, आणि ती झगडण्याची जी वृत्ती आहे ना ती मनाला कुठेतरी भावून जाते. इथे मनुष्य उर्वरित महाराष्ट्रातला मनुष्य हा समाधान म्हणजे अल्प समाधान नाहीये, हा एकाच वेळी 4 ते 5 पिकं घेत असतो. हा सकाळ त्याची सकाळ खूप लवकर सुरुवात होते, म्हणजे गाईचं दूध काढण्यापासून जी सुरुवात होतं, त्याच्यानंतर पुन्हा शेतात जाणं, पुन्हा त्याचं मार्केट व्यवस्थापन बघणं, खूप गोष्टी म्हणजे प्रचंड श्रम तिथे करत असतो आणि त्या गोष्टी खूप शिकण्यासारख्या आहेत त्या शेतकऱ्यांकडनं ऋषी. आणि खूप बरं वाटतं की एवढं सगळं असून सुद्धा ह्यांचं शिकण्याची जी जिद्द आहे, जो असुसलेपणा आहे ना, तो मनाला खूप भावतोय. आणि आम्ही जिल्ह्यात उर्वरित महाराष्ट्रात जातो ते त्यांच्याकडनं शिकण्यासाठी जातो, त्यांच्याकडे त्यांना शिकवण्यासारखं असं नाही, काही त्यांच्याकडनं खूप काही शिकायला भेटतं, खूप विचारांची शिदोरी त्यांच्याकडनं मिळवता येते ऋषी. त्यामुळे मला तर वाटतं की सुवर्ण कोकणच्या चळवळीला पूर्णत्व जे उर्वरित महाराष्ट्रामुळे आला, कारण जिथे जिथे कार्यशाळा झाल्या तिथे तिथे प्रचंड प्रेम, संपूर्ण कोकणाचं तर लाभलंच लाभलं नो डाऊट, कारण सुरुवातीला जे पाठबळ दिलं, जी मदत कोकणाने केली ती तर त्याच्याबद्दल शब्दच नाही बोलायला. आणि आत्मविश्वास काळ वाढवण्याचं काम हे उर्वरित महाराष्ट्रानं खूप सुंदर. या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यशाळेच्या निमित्तानं एक गोष्ट जाणवते की जिथं कार्यशाळा असेल त्या जिल्ह्यापेक्षा उर्वरित जिल्ह्यातली लोक जास्त असतात, या विषमतेकडे कसं बघता तुम्ही? नाही, हे कोडं मला अजूनही नाही सुटलं सरशी, कारण मी खूप जणांशी बोलण्याचा प्रयत्न केला. सिक सिक मागे मुरुडला कार्यशाळा, मुरुड म्हणजे अलिबाग पासूनही पुढे 2 तासाचा प्रवास आहे तो गाडीने. तिथेही भुसावळ आणि कराडमधनं माणसं येतात, पश्चिम महाराष्ट्रातून माणसं येतात, मला हे कोडं कधीच नाही सुटमजलं. आणि एवढंच कशाला, आणि हे चित्र पहिलं होतं की आम्ही कोकणात कणकवलीला घ्यायचो किंवा ओरोसला कार्यशाळा घ्यायचो किंवा रत्नागिरीला घ्यायचो, तेव्हा कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, बुलढाणा सगळीकडनं माणसं यायची. आणि आता मात्र चित्र जे दिसतं ना ते खूप मनाला दिलासादायक आहे. आम्ही पुण्यात कार्यशाळा घेतो, आम्ही औरंगाबादला कार्यशाळा घेतो आणि तेव्हा तिथे कोकणातली जेव्हा माणसं शिकायला येतात ना तेव्हा मात्र खरोखरच प्रचंड समाधान मनाला लागतं ऋषी. नक्की, हे समाधान आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही क्युरियोसिटी आहे की लोक किंवा कदाचित तेही असेल की जिथं शिकायला मिळतं, जिथं मिळतं तेव्हा ते घेण्याची संधी मिळत नाही, म्हणून ती माणसं सगळी येतात. या सगळ्या टप्प्यात शेतीपूरक व्यवसायाला आपण एक प्रचंड प्रतिष्ठा दिली आहे आणि तो शेतीपूरक म्हणण्याला, त्याला सेकंड जॉब म्हणण्यापेक्षा तो आता फर्स्ट लोकांचा जॉब आणि फर्स्ट बिझनेस झालाय, त्या सगळ्या बदलणाऱ्या मानसिकतेबद्दल आणि लोकांचं जाऊ आपल्या शिलेदारांची त्या श्रीमंतीबद्दल काय सांगाल? नक्की ऋषी, आता असा एकही शिलेदार राहिले की ज्याचा स्वतःचा उद्योग नाहीये,
प्रत्येक जन काही ना काही उद्योग करतो आणि खूप बरं का वाटतं की प्रत्येक जण हे एकमेकाला सोबत घेऊन म्हणजे एकटा न करता 5-10 लोकांचा ग्रुप बनवतात आणि एकत्रितरित्या जेव्हा काम करताना ती एकी बघून मला वाटतं जी इतिहासात चुकीची गोष्टी लिहिल्या आहेत ना ती फाडाविषयी वाटतात की मराठी माणसं एकमेकाचे पाय ओढतात किंवा स्वतःचा उत्कर्ष साधतात तर तसं काही नाहीये. हे वेगळं चित्र आम्हाला इथे सुवर्ण कोकणच्या निमित्ताने बघायला भेटलं. इथे प्रत्येक जण एकमेकाला हात देत असतो त्याला मोठं करण्याचा प्रयत्न करत असतं त्याला लागेल ती मदत करण्यासाठी तो नेहमी सक्षम असतो आणि हे चित्र प्रचंड दिलासादायक आहे ऋषी. नक्कीच हे चित्र प्रचंड दिलासादायक आहे आणि ते आणखीन बदलावं हीच आपली अपेक्षा आहे. का समान सूत्राने ही सगळी माणसं बांधली गेली म्हणजे आपल्याकडे सदस्य फी वगैरे असा काही प्रकार नसतो तर अश्वमेध आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो अश्वमेध चा फॉर्म भरताना त्यांना असं सांगितलं असतं की कंपल्सरी तुम्हाला एक महिन्याच्या बातानुकू कार्य दाखवावं लागेल तर त्याला कसा प्रतिसाद मिळतो? तडपण तर असतं लोकांचं कारण फॉर्म भरायचं आणि यांना उद्योग करतो हेही सबमिट करायचं. नाही सुरुवातीला खूप म्हणजे वेगळं चित्र म्हणजे कुतूहल एक भीती खूप काही संमिश्र प्रतिसाद लोकांच्या चेहऱ्यावर दिसतात त्या भावना की आम्ही अश्वमेधचे शिलेदार होतोय सगळ्या कार्यशाळेला येण्याचा त्याच्यात आम्ही वचन देतोय आणि ही कोणती अट की तुम्हाला कशाही परिस्थितीत एक महिन्यात तुमचा स्वतःचा उद्योग केला पाहिजे. पण नंतर त्यांना जेव्हा समजायचं की ते उद्योग उभा करण्यासाठी लागणारी सगळी मदत ही सुवर्ण कोकण आणि त्याचे शिलेदार करणार आहेत त्यांना थोडा तेव्हा तो कॉन्फिडन्स यायचा की नाही साहेब आम्हाला असंच काहीतरी हवं होतं आम्हालाही खूप करायचं होतं पण नक्की काय करायचं होतं ते माहीत नाही आणि करायचं होतं तर आम्हाला ते एकटेपणा वाटायचं की मी तिथपर्यंत पोहोचेन की नाही तेवढा वेळ देऊ शकेन की नाही मला मार्केट भेटेल की नाही असंख्य प्रश्नांची जंजाळामध्ये आम्ही सापडायचो. पण जेव्हा तुम्ही सांगता की लागणारी सगळी मदत म्हणजे मार्केटिंग पासून ते उद्योगधंदा उभारणीपर्यंत जी काय मदत लागेल ती सुवर्ण कोकण करेल त्यावेळेस मात्र साहेब आम्ही कसलाही विचार करता आम्ही अश्वमेधमध्ये येतो आणि त्याच्यामुळे झालं असं ना ऋषी गेल्या 2 महिन्यांमध्ये जेवढे अश्वमेधमध्ये सामील झालेत ना ह्या प्रत्येकाला आम्ही महिन्याची मुदत दिली होती पण प्रत्येकाने 10-15 दिवसातच स्वतःचे उद्योग चालू केलेत आणि खूप छान प्रतिसाद लोकांचा भेटला. लोकांचा छान प्रतिसाद भेटतो आणि म्हणून आपण त्यांना उद्युक्त करतो. पण अशी खूप माणसं आहेत की जी अजून काठावर आहेत आणि त्यांना सगळ्याबद्दल या क्युरियोसिटी आहेत त्यांना वेळ मिळत नाहीये किंवा काहीतरी कारण आहेत पण त्यांना या सगळ्या चळवळी द्यायची प्रामाणिक इच्छा आहे. कारण वय वर्ष 70 असलेली माणसं जेव्हा कॉल करून सांगतात की आम्हाला यायचं आहे पण आम्हाला आता जमणार आहेत का. मी प्रामाणिक प्रश्न विचारतो की त्या माणसांनी काम करावं पैसा करावं पैसा कमवावा की न कमवा हा वेगळा भाग आहे पण त्यांनी श्रम करावे याबद्दल कोणीही सांगणार नाही की त्यांनी श्रम करू नये पण त्यांच्यातला उद्योजक आपण कसा लपू अशा माणसांसाठी आपण काय करतोय? अशा माणसांसाठी खूप असंख्य उदाहरणं सुवर्ण कोकणमध्ये आहेत. नावच घ्यायचं झालं तर आपल्या अनिल काका पुरंदर आहेत वय वर्ष 72 आता त्यांनी स्वतःचा गोशाळा आणि कृषी पर्यटन डहाणूच्या जवळ त्यांनी सुरू केलं आणि त्यासाठी त्यांनी 4 अजून तरुणांची निवड केली की ते सगळे 5-7 जण मिळून काम करतात मग ते मंगेश पाटील असो अनिल गांधी असो अजून 2 लोक आहेत. त्याच्यानंतर विजय कुट्टरकर आहे वय वर्ष 72 आहे 75 आहे त्यांचाही स्वतःचा मोठा प्रोजेक्ट कणकवलीला अंडरडेवे काय गाव आहे कोणतं तिकडे आहे. त्याच्यानंतर असंख्य नावं तुम्हाला घेता येतील पण मी आता त्यांची नावं घेतली तर ते बोलतील आम्हाला तुम्ही अजून वयोवृद्ध करून टाकलं त्यामुळे मी नाव घ्यायला घाबरतोय. पण असंख्य आमच्या महिला सुद्धा आहेत किंवा सगळे तरुण सुद्धा आहेत की ज्यांनी साठी पार केली आहेत आणि खूप छान पद्धतीत ते स्वतः त्यांचं म्हणणं एकच आहे की आयुष्यामध्ये पैसा खूप बघितला आला आणि गेला सुद्धा पण ज्या गोष्टीतून समाधान भेटतं ना ती गोष्ट गवसली नव्हती. आज आम्ही उद्योग करतोय पैसा तर त्याच्यातून येईलच पण ह्याच्यातून अजून 8-10 जणांना सोबत घेणं आणि काहीतरी एक चांगल्या गोष्टी आपण जगाला देणं हे जे समाधान आहे ते पैशात मोजता येणार नाही ऋषी. एक आपलं स्वतःचं काहीतरी आपण उत्पन्न तयार करतोय उत्पादन आणि ते लोकांना देतो ह्यातले श्रीमंती तुम्ही सर कधी मोजू नाही शकणार. पैशातली श्रीमंती माणसांची श्रीमंती याचा आपण तुलनात्मक विचार करूही शकत नाही. पण नोकरी म्हटली की आपण एक्सक्यूज देऊ शकतो बिझनेसला एक्सक्यूज नसतं कारण तो स्वतःला प्रामाणिकपणा स्वतःला त्यातला सगळी गोष्ट ही प्रूव्ह करून दाखवायची असते स्वतःचे केअर स्वतःलाच सांभाळायचे असतात आणि स्वतः ते सबमिट करायचे असतात. अशा या सगळ्यात आपण नेमके कुठं आहोत याचा शोध तुम्हाला सुवर्ण कोकणच्या निमित्तानं लागतो. एक छोटासा ब्रेक घेतोय पात्र सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत आपण बोलतोय सतीश परब. प्रभात 400 एपिसोडच्या निमित्तानं काही गोष्टींची उजळणी आपण पुन्हा करतोय की आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच असं होतंय की लोक टीव्हीवरनं कार्यक्रम बघतात
त्यातून प्रेरणा घेऊन स्वतः असे काही उद्योजक बनतात की परत या कार्यक्रमात माझ्यासमोरच स्टुडिओत ते गेस्ट म्हणून येतात, त्यांच्याकडनं जाणून घेतो. अगदी आप्पा कारमकरांचं उदाहरण असेल, पेडणेकरचं उदाहरण असेल, खूप माणसं कार्यक्रम बघून श्रीमंत होत आहेत. याबद्दल खरोखरच त्या लोकांमध्ये जी प्रेरणा असते जी असणार काहीतरी शिकण्याची, ही त्यांना इतपर्यंत खेचून येते. ऋषी कार्यक्रम तर सगळेच बघतात, पण त्यातून उद्योजक खूप कमी लोक येतात. म्हणून ह्या सर्वांना हॅट्सऑप आहे, त्यांना सलाम आहे ऋषी. कारण कार्यक्रम किती महत्वाचा किंवा किती मोठा किंवा किती प्रेरणा दे हे मला माहित नाही, पण त्या लोकांमधली जिद्द आणि काहीतरी करून उठण्याची जी उर्मी ती मात्र खरोखरच प्रशंसनीय आहे. आणि त्यामुळे ही माणसं इतरांपेक्षा असामान्य ठरतात आणि अशी संख्या खूप मोठी आहे सुवर्ण कोकणमध्ये. कारण इथे जेवढे उद्योजक म्हणून तयार झालेत ना, यातले 95% जास्त लोक हा कार्यक्रम बघून उद्योजक झाले. त्यामुळे कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये तुमची जी शैली आहे सूत्रसंचलनी, तिचा खूप मोठा हात आहे. या सगळ्यात कार्यशाळेचा आपण ज्यावेळी विचार करतो तेव्हा कार्यशाळेचा हा फॉर्मॅट काय असतो? कारण शेतीविषयक ज्ञान म्हटलं की ते सगळेच देतात, म्हणजे अगदी महाराष्ट्र सरकारपासून केंद्र सरकारपासून अगदी त्याच्या संदर्भात स्वतंत्र वृत्तपत्र आहे जी शेतीबद्दलच सांगत असतात. पण या सगळ्याहून कार्यशाळा ही वेगळी काय असते? म्हणजे तसे कोण व्यक्ती येतात आणि असं काय शिकवलं जातं कुठल्याही वेळेला? सगळ्यात महत्वाचं इथे कोणतं शिकवलंच जात नाही, इथे शिकून घेतलं जातं. इथून आपण एकमेकाशी संवाद साधत असतो. कार्यशाळा म्हणजे काहीतरी शिकवणं किंवा इतर पेपरमध्ये किंवा काही न्यूज चॅनल्स आहेत किंवा इतर ज्या कार्यशाळा होतात, लोकांकडनं काही घेण्याचं नसतं, लोकांना देण्याचा प्रयत्न करत असतो प्रामाणिक आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न असतो. अजून एक गोष्ट असते की प्रत्येक कार्यशाळेमध्ये आम्ही आवर्जून काय करतो, ज्यांनी यशस्वीरित्या केलं आहे त्यांच्या आम्ही यशोगाथा गात नाहीये तिथे किंवा त्यांच्या यशोगाथा लोकांसमोर साधतो. तर त्यांना हे साध्य करण्यासाठी किती सॅक्रिफाईस करावा लागला, किती श्रम करावे लागले, कोणत्या अडचणी आल्या, त्या अडचणीवर त्यांनी कसा मात केला, त्यांनी मार्केट कसं त्यांना भेटलं, मालाची विक्री ते कसे करतात, असे कोणती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा त्यांनी वापर केला त्यामुळे त्यांना एवढं यश भेटलं, ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा आम्ही कार्यशाळेत करत असतो. आणि त्यामुळे सुवर्ण कोकणच्या कार्यशाळा ह्या इतर कार्यशाळेपेक्षा खूप उजव्या होत्यात. आणि इथे सगळ्यात महत्वाचं की प्रत्येक कार्यशाळा आपल्याला आवाहन करतो आपण की तुम्ही टाळ्या पेटण्यासाठी येऊ नका, तुम्ही काहीतरी इतर लोक जात आहेत म्हणून येऊ नका, कुतलापोटी येऊ नका. जर तुम्हाला खरोखरच आपल्या दारिद्र्याची चीड असेल, राग असेल आणि तुम्ही खरोखरच तुमच्या कुटुंबाप्रती प्रामाणिक असाल ना, तरच तुम्ही इथे या. आणि ऋषी वर्षभराच्या कालावधीत 400 एपिसोड झाले हे निदर्शनास आलं की प्रत्येकामध्ये तो जो बोलताना एक राग होता, जी चीड होती, जो बोलताना ज्वालामुखी आतमध्ये दडलेला होता ना, तो आपल्याला दिसला. आणि ह्या कार्यशाळेने फक्त त्याच्यावर एक हळूवार फुंकर घालण्याचं काम केलं, बाकी वेगळं असं काम काही नाही केलं. नक्कीच या कार्यशाळेनं माणसं घडवली, उद्योजक घडवले आणि उद्योजक घडवण्याची अखंड प्रक्रिया म्हणजे सुवर्ण कोकण आहे. सुवर्ण कोकणच्या वेगवेगळ्या विषयावरच्या DVDs अवेलेबल आहेत, कार्यशाळा आहेत, अभ्यास दौरे आहेत. एकदा या सगळ्याबद्दल जाणून घ्या. स्क्रीनवर जाणारा जो नंबर आहे तो कदाचित या क्षणापासून तुमचं आयुष्य, नशीब आणि श्रीमंतीही खऱ्या अर्थानं झपाट्यानं बदलवू शकते. स्क्रीनवर जाणाऱ्या नंबरशी संपर्क साधा, पुढल्या होणाऱ्या कार्यशाळा, अभ्यास दौरे आणि DVD संदर्भात माहिती जाणून घ्या. एक छोटासा ब्रेक घेतोय, पात्र सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आज 400 एपिसोडचा टप्पा आपण पार पाडतोय. या सगळ्या संदर्भात चर्चा करूयात पुन्हा एकदा सतीश परबे यांच्यासोबत. परब, आजपर्यंत जे केलं यापुढे करू, 500 एपिसोड हा म्हणता जाईल, मला सांगा यानंतर सुवर्ण कोकणचं स्वरूप कसं वेगळं असणार आहे, काय सांगा? तशी दोन गोष्टींची आम्ही आज पुरतो. म्हणजे आजच सुवर्ण कोकण चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष म्हणजे जे म्हणजे जगभर ज्यांचा प्रदीर्घ व्यवसाय आहे आणि अनुभवी प्रचंड आहे असे आपले डॉक्टर सतीश सावंत जे आम्हाला लाभले आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुवर्ण कोकण अॅग्रो लर्निंग सेंटर एक नवीन संकल्पना राबवतो. म्हणजे खूप जणांना कार्यशाळेला येता येत नाही वेळेअभावी किंवा इतर गोष्टी, तर त्यांना डिस्टन्स एज्युकेशन म्हणजे दूरशिक्षण कसं घेता येईल हा नवीन प्रकल्प आपण सुरू करतोय. असंख्य शेतकऱ्यांना या गोष्टीचा खूप प्रचंड फायदा होणार आहे. आणि दुसरी गोष्ट की शिलेदारां म्हणजे आमच्या शिलेदारांनी उत्पादित केलेला जो माल आहे सुवर्ण कोकणच्या, म्हणजे महाराष्ट्रभरचे शिलेदार आहेत जे सुवर्ण कोकणच्या कार्यशाळेत येऊन स्वतःचा कोणी गोपालन करतं, शेळीपालन किंवा इतर करतो, तर ह्या सर्व शिलेदारांनी उत्पादित केलेल्या मालाला मार्केट देण्यासाठी, त्यांना एक व्यापारी संधी देण्यासाठी आम्ही घाटकोपर कार्यालयात एक नवीन आउटलेट चालू करतो, म्हणजे एक सेंटर चालू करतो जिथे
सगळी शेती पूरक जी उत्पादन आहेत म्हणजे गोमूत्र अर्क असेल, तूप असेल, फिनाइल गोनाइल, ज्याला आम्ही गोनाइल म्हणतो, फिनाइल नाही म्हणत, तूप आहे, दूध आहे, असंख्य पदार्थ आहेत म्हणजे शेळीच्या खुराकापासून ते गायीच्या चाऱ्यापासून सगळ्या गोष्टी किंवा वॅक्सिन्स असतील ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे उपलब्ध करतोय. आणि ही सुरुवात म्हणजे हेच जे हे लोन आहे हे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सुवर्ण कोकणचे असे आउटलेट्स असणार आहे आणि त्याची सुरुवात आज आम्ही 400 भागानिमित्ताने 1 तारखेला उद्या 1 मेच्या दिवशी करणार आहोत. नक्कीच या ची सुरुवात आपण करतोय, पण या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आज जो महाराष्ट्रातला वर्ग कामधंद्याच्या निमित्तानं आता शाळांच्या निमित्तानं किंवा नोकरीच्या निमित्तानं पुन्हा महानगराकडे आसलावून बसलाय, त्या वर्गाला काय सांगाल? त्या वर्गाला एकच सांगेन की आपण जे काय काम करतोय ना आपल्याला तेच काम प्रामाणिकतेने करायचं आहे. फक्त तुमच्यातली आवड तुम्हाला जोपासायची आहे, नवीन काय करायचं नाही. आणि मला नक्की माहिती आहे प्रत्येकाची आवड, प्रत्येकाची नाळी आपल्या गावाशीच बांधली गेलेली आहे. आपण इथे राहून सुद्धा आपल्या गावात खूप काही करू शकतो, खूप काही त्या गावाला आपण देऊ शकतो, आपल्यामुळे आपल्या त्या गावाचं नाव जगभर जगाच्या नकाशावर आणू शकतो. फक्त काय करायचं आहे ते तुम्ही ठरवा. आणि अजूनही कुठेतरी तुमच्या मनात कन्फ्युजन असेल, कुठेतरी बोलताना नक्की मार्ग सापडत नसेल, तर एकदा सुवर्ण कोकणच्या कार्यशाळेत या, जाणून घ्या कशा पद्धतीत आपण आपल्यासोबत आपल्या गावची, आपल्या वाडीची, आपल्या पूर्ण जिल्ह्याची नाव जगासमोर कसं आणू शकेल, एक समृद्धता किंवा एक वैभव आपल्या गावी कसं आणू शकेल हे आपण शिकूया. हे सगळं वैभव आपल्यापर्यंत आणण्यासाठी सुवर्ण कोकण झटतंय. सुवर्ण कोकणचे वेगवेगळे अभ्यास दौरे असतात, कार्यक्रम असतात, कार्यशाळा असतात आणि या सगळ्यांची मिळून केलेली एक डीव्हीडी असते. या सगळ्या गोष्टींना माणसं श्रीमंत होत जात आहेत. तुम्हालाही या जर चळवळीत यायचं असेल, अश्वमेध शिलेदार व्हायचं असेल किंवा आउटलेट संदर्भात माहिती मिळवायची असेल तर स्क्रीनवर जाणाऱ्या नंबरशी संपर्क साधा. या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं 400 एपिसोडच्या निमित्तानं प्रेक्षकांनी दिलेल्या साथीबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. परब या ठिकाणी आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.